नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दशेमध्ये शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कोकण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे येत्या चार ते पाच दिवस मराठवाडा व हो। मध्य महाराष्ट्र पूर्व भागात हलक्या सरी कोकण विदर्भात वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे गेले दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाने उघडी दिली आहे मध्य प्रदेशच्या ईशान्य भागात कमी दाबा क्षेत्र असून त्याचे चक्रकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे तसेच अरबी समुद्र आणि ओमान या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबा क्षेत्र तयार होत आहे त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे कोकण मध्य महाराष्ट्र व विदर्भ पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे येत्या चार ते पाच दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पूर्वे कोणता पूर्व भागात हलक्या सरी बरसतील कोकण विदर्भासह वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल का काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाच्या सूत्राने वर्तवला आहे तर मित्रांनो हवामान खात्याने इशारा दिला आहे की मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे येत्या चार ते पाच मराठवाडा मध्यम महाराष्ट्र पूर्व भागात हलक्या सरी व कोकण विदर्भात वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज असा हवामान खात्याने वर्तवला आहे गेले दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली होती मध्य प्रदेशाच्या ईशान्य भागात कमी दाब क्षेत्र असून त्याचे चक्रकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे तसेच अरबी समुद्र आणि ओमान या दरम्यान आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबा क्षेत्र तयार होत आहे त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे